अंतर आहे। आपला गुळ घालून आपण गाजराचा हलवा तयार केला आहे। गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण गाजरे घेतली आहे, तर मी फक्त अर्धा किलो गाजराचा हलवा करणार आहे, त्यामुळे मी पारंपरिक पद्धत वापरणार आहे, म्हणजे किसणीने किसून आपण हा हलवा बनवणार आहोत। जर जास्त बनवायचं असेल तर साहजिकच मी आपली नवीन जी मेथड आहे तीच वापरली असती। तर आता सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर पहा हे जे गाजर आहेत त्याला अशा पद्धतीने हे दोरे आहेत, आपण याला केस सुद्धा म्हणतो। तर हे सर्व आपल्याला अगोदर अशा पद्धतीने त्याची वरची जी चाल आहे ना ती काढायची आहे, त्याच्यामुळे काय होईल त्याचे वरचे जे केस आहेत ते तर निघतीलच, पण त्याच्याबरोबर ही जी चाल आहे ना याच्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला छान असा रंग येत नाही आणि त्याबरोबर चव सुद्धा जराशी वेगळी येते। पण साल काढली तर चव खूप भारी तर येईलच, त्याचबरोबर रंग सुद्धा छान येईल। तर मी अशा पद्धतीने सर्व जी साल आहे याची काढून घेते। आपण याची वरची साल काढली आहे आणि छोटासा पाटचा पुढचा भाग आपण कट करणार आहोत। तर कुठे कुठे जर धागे राहिले असतील तर ते धागे आपण काढून घेणार आहोत। तर पहा किती अंतर आहे, मग साहजिकच इतकं अंतर जर आपल्याला आता दिसतंय तर जेव्हा आपण हलवा बनवणार तेव्हा सुद्धा ते अंतर असणारच ना। तर बाकीची सुद्धा आपण पटापट काढून घेऊया। तर इथे आपण छानपैकी त्याच्यावरची जी स्किन आहे ती काढले। आता काय करायचं, आपण हे गाजर किसून घेणार आहोत। किसून घेण्यासाठी मी काय करणार आहे, ही किसणी वापरणार आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला किती जाड किसून घ्यायचे किंवा किती बारीक किसून घ्यायचं तुम्ही किसू शकता। तर मी हा वापरणार आहे, जर आणखीन बारीक पाहिजे असेल तर हे, पण ते किती वेळ लागेल त्यापेक्षा हे बरं आहे, कारण की नंतर शिजल्याच्या नंतर ते असंही बारीकच होणार आहे। या किसणीचा एक फायदा आहे, हे ना पटकन किसलं जातं। घेणार आहोत अर्धा किलो, तर आपण इथे खवा तर वापरणार नाही आहोत, मग चव तर चांगली पाहिजे की नाही, मग त्याच्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा लिटर दूध। आता हे दूध जे आहे मी साधा घेतलेलं आहे, तुम्ही फुल क्रीम सुद्धा घेऊ शकता। दूध गरम करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण की आपण याला असं आटवणारच आहोत आणि पाणी टाकलं की आणखीन आपला वेळ जाईल, त्याच्यामुळे पाणी न टाकता आपण हे छानपैकी गरम करून घेणार आहोत। इथे दूध गरम करायला ठेवलं आहे। साईशाने छानपैकी मला गाजरे किसून दिलेले आहेत। आता एका वाटेने आपण हा जो किस आहे तो मोजून घेणार आहोत, कारण की त्याच वाटेने आपल्याला मग गुळाचं प्रमाण कळेल। कढई आपण गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आहे। आता तुम्ही म्हणाल एवढं कमी तूप, तर तूप आपण नंतर टाकणार आहोत, पण आता सध्या आपण काय करणार आहोत, आपण हा जो गाजर किसून घेतलेला आहे ना त्याला जरा तुपामध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे गाजराच्या हलव्याची टेस्ट आणखीन तुम्हाला छान लागेल। मीडियम गॅसवरती आपण आता हे छानपैकी परतून घेऊया, जास्त नाही परतायचं, एकच मिनटं आपण हे परतून घेणार आहोत। असं केल्याने काय होतं, तुपामध्ये हे गाजर छानपैकी शिजले जातात आणि त्यामुळे गाजरच्या हलव्याची टेस्ट आणखीन भारी लागते। एक मिनटं मी याला छान परतून घेतलंय, आता आपण यामध्ये गरम गरम दूध टाकायचं आहे। साई सकट आपण हे दूध टाकणार आहोत, पूर्ण अर्धा लिटर दूध टाकलं आहे मी, मिक्स करून घेऊया। आपण दूध टाकलेलं आहे तर याला जरा शिजू देऊया आणि दूध पूर्ण आटून घेऊया। आता याला जी साई जमा होते ना सारखी आपण अशी हलवून घ्यायची आणि याच्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे आपला जो गाजराचा हलवा आहे तो एकदम दाणेदार बनेल आणि छान लागेल। आपण याच्यामध्ये मावा नाही घालणार आहोत, पण आपला हे जे साय वरती येते ना हाच आपला एक प्रकारे मावा बनणार आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया, तर हे बदाम मुलींचा फेवरेट मनुके आणि हे काजू, दोघी जणी किचनमध्येच अभ्यासाला बसल्यात, मनुके बोलल्याबरोबर जरा त्यांच्या जीवात जीव आला की हां बाबा मनुके पण टाकते। दूध पूर्ण आटलेलं आहे, आता यामध्ये आपण चवीनुसार गुळ टाकायचं आहे, चवीनुसार गुळ घालायचं आहे। तर याच वाटीने जर मी अंदाजाने बघितलं तर तीन वाट्या गाजराचा किस होता, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी गुळ घालणार आहे,
आता गुळाचं प्रमाण हे गुळ किती गोड आहे त्यानुसार पण आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचबरोबर गाजर किती गोड आहेत ते पण बघायचं आहे, कारण की काही वेळेस काय होतं गाजर मस्त गोड असतात, ते कच्चे खाल्लेले छान लागतात आणि काही वेळेस गाजर गोडही नसतात, आणि तर काही वेळेस काय होतं गुळ गोड नसतो असं बहुतेक वेळा होत असतं, तुमच्याबरोबर सुद्धा झालंच असेल। तर त्यामुळे गुळ आणि गाजर किती गोड आहेत ते बघा आणि त्यानंतर त्याचं प्रमाण ठरवा। तर हे आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करूया, जसं जसं गुळ यामध्ये वितळत जाईल तसं तसं हे मिश्रण पातळ होत जाणार आहे। मिश्रण पातळ झाल्याच्या नंतर पुन्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होईल। तर आता आपण हे पूर्णपणे मिश्रण घट्ट होईपर्यंत याला असंच हलवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण आणखीन काही टेस्टी असे साहित्य घालणार आहोत, तर सर्वांनाच माहिती आहे काय टेस्टी साहित्य असणार आहे। तर सर्वात अगोदर आपण इलायची पावडर घालूया आणि थोडीशी आपण जायफळ पावडर घातले, अगदी किंचित घातले, जास्त नाही घालायची, त्याच्यामुळे काय होतं टेस्ट भारी लागते। आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया आणि मिश्रण सुकेपर्यंत आपण याला असंच परतून घेऊया। गुळ पण विरघळलाय आणि आपलं हे जे हलवा आहे छान असा सुक्का होत चाललेला आहे, थोडासाच बाकी आहे। जर तुम्हाला एकदम सुक्का करायचा असेल तर करू शकता, पण मी आता काय करते त्याच्यामध्ये मला आणखीन एक साहित्य घालायचं आहे। यामध्ये मी घालत आहे एक चम्मच तूप, आपण अगोदर थोडंसं तूप वापरलेलं होतं, आणखीन जरासं अर्धा चम्मच घालते, काय माहिती आता थंडी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जरा तूप आपण खाल्लं ना की जरा चांगलं असतं। आणि त्याच्यामध्ये फेवरेट म्हणजे काय गाजराचा हलवा, आणि तो सुद्धा आपण गुळ घालून केलेला आहे। गुळसुद्धा हिवाळ्यामध्ये खाल्लेलं थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं। मग चला आपण छान पौष्टिक असा हा हलवा केलेला आहे, आपला गुळ घालून केलेला गाजराचा हलवा, तेही बिना खवा घालता बिना मावा वापरता तयार आहे। मस्तपैकी आपला गुळ घालून आपण गाजराचा हलवा तयार केला आहे, अगदी पौष्टिक झाला आहे।